चांदप गावातील अनेकांचा जीव दावणीला बांधून एका खासगी फार्महाऊस मालकाची हौस भागवण्यासाठी प्रशासनाने चक्क टेकडी फोडायला सुरुवात केली. चांदप गावाशेजारी बांधलेल्या फार्महाऊसवर जाण्यासाठी सध्या रस्ता तयार करण्यात येतोय. यासाठी मोठी टेकडी फोडण्याचं काम हाती घेण्यात आलंय. मात्र त्यामुळे भविष्यात चांदप गावातील अनेक घरांमध्ये बारवी नदीचं पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे रस्त्याचं काम बंद करण्याची मागणी आता गावकऱ्यांनी केली. ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणाच्या पायथ्याशी चांदप गाव आहे. या गावाच्या चारही बाजूला बारवी नदीनं वेढा घातलाय. गावाच्या बाजूला असलेली मोठी टेकडी पूर परिस्थितीत नदीच्या पाण्यापासून संपूर्ण गावाचं रक्षण करते. मात्र सध्या हीच टेकडी फोडण्याचं काम सुरू आहे. याच परिसरात एक खासगी फार्महाऊस बांधण्यात आलंय. या फार्महाऊसच्याच रस्त्यासाठी टेकडी फोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जातोय. बघा, आता आम्हाला ना या रस्त्याचं ज्यादा काही हरकत नाही आहे, पण ज्या पद्धतीने त्यांनी पोखरा लावले तर त्याला कसं मत काही 14 ते 15 फूट त्यांनी डीप खोदलेलं आहे. तर 15 फुटामध्ये ना आमच्या नदीची पातळी त्या पातळीतून पाणी सरळ सरळ आपल्या गावामध्ये शिरू शकतो आणि त्याच्यामुळे आमच्या गावाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि या गोष्टी घडलेल्या आहेत, कारण 2005 जो पूर आला त्या पुरामध्ये आम्हाला चारी साइडून पाणी घेरलं होतं आणि आम्हाला जाण्याचा पर्याय रस्ता फक्त एकच होता. आणि पर्याय रस्ताच आता तो बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे तिथून जर पाठ जर पडला पाण्याचा तर आम्ही जाणार कुठून? त्यामुळे आम्हाला आमच्या जीवाला धोका येऊ शकतो ना. आमची अशी मागणी आहे का त्याच्या रस्त्याला काही आमची हरकत नाही आहे, पण त्यांनी जे खोदकाम केलं ते पूर्णपणे बंद करावं. जे खोदकाम केलं आहे ते पूर्णपणे भरून टाकावी. आणि ज्या रस्त्या म्हणजे स्लोपमध्ये ज्या रस्ता करायचा आहे म्हणजे काँक्रीट रस्ता वगैरे टाईप जर केला तर त्याला काही प्रॉब्लेम राहणार नाही. 2005 साली पूर आला होता तर आम्हाला या पाण्यामुळे धोका आहे. या टेपाच्या जीवावर आम्ही म्हणजे तरले गेलेले आहेत. कधी जर पाणी आला तर तो इथून येईल. ह्यो दर रस्ता खोदले देईल गावातून पाणी येईल ना. तेव्हा पाणी आलेला ह्यो टेप होता इथेशी तर तो पाणी टिकून शिरून आमच्या घराघरांच्या शिरला. तर याच्यामुळं आम्हाला धोका आहे. 2005 झालेल्या महापुरात याच टेकडीनं बारवी नदीच्या पुराचं पाणी रोखून धरलं होतं. त्यामुळं चांदप गावातील अनेकांचे संसार वाचले होते. आता हीच टेकडी 15 ते 20 फूट खोल खोदली जाते. त्यामुळं गावाला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झालाय. गावकऱ्यांनी एकत्र येऊन या रस्त्याच्या कामाला विरोध दर्शवलाय. याच विरोधात भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय. ABC News बदलापूर.